देशातल्या बाजारासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस भाव खतोय. गुरुवारी कॉटलुक इंडेक्स ए 134.55 सेंट प्रतिपाऊंडवर होता, तर इंटरनॅशनल कॉटन एक्सचेंजवर 123.48 सेंटनं मार्चचे वायदे झालेत. देशातल्या कापड उद्योगांची लॉबी कापूस आयातीसाठी सरकारवर दबाव आणत असताना आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र भाव वाढतोय. यामुळे स्वस्त कापूस आयात होण्याची शक्यता धूसर असून उलट देशातल्या कापूस दराला आधार मिळेल असं जाणकारांनी सांगितलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात दर काय आहेत, देशात कापसाला उच्चांकी दर कुठे मिळतोय, याची ही माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला लाईक करायलाही विसरू नका. अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात USDA नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात जागतिक कापूस वापर वाढणार असल्याचं म्हटलंय, तसंच उत्पादन कमी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कापूस भाव खातोय. गुरुवारी इंटरनॅशनल कॉटन एक्सचेंजवर कापसाचे मार्चसाठीचे वायदे 123.48 सेंट प्रतिपाऊंडनं झालेत, तर कॉटलुक इंडेक्स ए 134.55 सेंट प्रतिपाऊंडवर होता. म्हणजेच मागच्या आठवड्याचा विचार करता कापूस दरात मोठी सुधारणा झाली आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि चीनची आयात वाढतीय तर दुसरीकडे कापसाचा पुरवठा कमी आहे, यामुळे दरात सुधारणा झाली. याच काळात भारतातला कापूस दर मात्र त्या प्रमाणात स्थिर राहील असं म्हणावं लागेल. देशातल्या काही बाजारात उच्चांकी दर कमी जास्त होत असताना सर्वसाधारण दर मात्र 9,000 ते 9,600 रुपयांच्या दरम्यान राहिलाय. देशातल्या कापूस दराचा विचार करता मध्य प्रदेशातल्या खरगोन इथे उच्चांकी कमाल दर मिळाला आहे. इथे कापसाला कमाल दर 11,000 रुपये मिळालाय, तर किमान दर 6,000 आणि सर्वसाधारण दर हा 8,900 रुपयांचा होता. तर गुजरातच्या बगासरा इथे कमाल दर हा 10,500 रुपयांवर होता, तर सर्वसाधारण दर 8,750 रुपयांवर होता. गुजरातमध्ये वेगवेगळ्या वाणाच्या कापसाला गुणवत्तेनुसार 8,000 ते 10,500 रुपये दर मिळालाय, तर सर्वसाधारण दर हा 8,000 ते 9,600 रुपयांच्या दरम्यान राहिलाय. महाराष्ट्राचा विचार करता हिंगणघाट इथे कमाल दर 10,605 रुपयानं कापसाचे व्यवहार झालेत, तर पुलगाव इथे 10,431 आणि सिंधी बाजारात 10,350 रुपये कमाल दर मिळाला आहे. यासोबतच अमरावती, राळेगाव, आर्वी, मानवत, देऊळगाव राजा, वर्धा इथे कमाल दर 10,000वर होता. सर्वसाधारण दराचा विचार करता गुरुवारी 9,200 ते 10,000 रुपये दर मिळाला आहे. मागणी वाढली आणि आवक मर्यादित असल्यानं दरात सुधारणा पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर वाढल्यानं देशातल्या बाजारात आधार मिळतोय. मागणी वाढत असली तरीही पुरवठा मात्र मर्यादित आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं विक्री करावी असं आवाहन जाणकारांनी केलंय. आपल्यासाठी ही कॉपी लिहिली आमच्या सहकारी अनिल जाधव यांनी. आपल्या भागात सध्या कापसाचे दर काय आहेत आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगूयात. अधिक अपडेटसाठी नक्की फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.